तेलंगणाचे मंत्री आमदारांना पंढरपुरात व्हीआयपी दर्शन नाकारले। बीआरएसच्या मंदिरासमोर आंदोलनाचा इशारा बीआरएसने दिल्याची माहिती समोर येते आहे। केसीआर यांनाच फक्त व्हीआयपी दर्शन घेता येणार आहे आणि त्यांच्या सोबत आलेले जे मंत्री आहेत आमदार आहेत त्यांना मात्र व्हीआयपी दर्शन नाकारण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। त्यामुळे बीआरएसला आता मंदिरासमोरच आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। तर तेलंगणाचे मुख्यमंत्री पंढरपुरात येत आहेत, मात्र त्याच वेळेला फक्त मुख्यमंत्र्यांना इथं व्हीआयपी दर्शन घेता येणार आहे। बाकीचे जे मंत्रीगण आहेत किंवा आमदार आहेत त्यांना मात्र व्हीआयपी दर्शन नाकारण्यात आले। यदि मंत्रिमंडळ म्हणजे वारकरी म्हणून येत आहे, राजकारण म्हणून नाही येत आहे आणि राजकारण कुठल्या पद्धतीचं नाही आहे। सर्वे मंत्रिमंडळ आणि आमचे जे सीएम साहेब आहे माननीय चंद्रशेखर राव हे भी वारकरी म्हणून येत आहे, हे राजकारण म्हणून नाही येत आहे। तर प्रोटोकॉलनुसार त्यांना दर्शन द्यायला पाहिजे। जे इथं बसलेली सरकार आहे आता त्या सरकारने याच्यात राजकारण चालू केलेलं आहे। आम्ही उपोषणला बसू, सर्व बीआरएसचे महाराष्ट्रातले पूर्ण पदाधिकारी हे उपोषणला बसणार। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुहास घटवई हे थेट पंढरी मधून आपल्यासोबत सोडले गेले आहेत, त्यांच्याकडे जाऊयात। सुहास, काय सांगाल एकीकडे बीआरएसचे जे महत्वाचा नेता म्हणता येईल किंवा तेलंगणाचे मुख्यमंत्री स्वतः आज विठुरायाच्या दर्शनासाठी येत आहेत, त्यांचा जो जत्था आहे ताफा इथं दाखल होणार आहे, पण त्याच वेळेला वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत, उपोषणाचा इशाराही देण्यात आलाय। सध्याचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच फरा, आपण बघतोय की तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर म्हणजे के चंद्रशेखर राव हे पंढरपूर मध्ये दाखल झालेत। त्यांच्या बरोबर आता जवळपास 600 गाड्यांचा ताफा सुद्धा आहे आणि आमदार खासदार मंत्रीगण असे सगळेच आहेत। परंतु एक गोष्ट आहे की फक्त याच्यामध्ये मुख्यमंत्री केसीआर हेच विठुरायाचं दर्शन घेऊ शकणार आहेत आणि त्यामुळे बाकीचा जो त्यांचा पक्ष आहे बीआरएस भारत राष्ट्र समिती या पक्षांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। पण ही माहिती पण मिळतीये की एकीकडे आषाढीचे दिवस आहेत, आषाढीचा दिवस आहे त्यामुळे आंदोलन होईल का नाही होईल याही विषयी आता काही कार्यकर्ते म्हणतात की आम्ही आंदोलन करणार नाही। परंतु सगळ्यांना दर्शन मिळणार नाही आहे, फक्त तेलंगणाचे मुख्यमंत्री हा दर्शन घेतील आणि त्यानंतर ते तुळजापूरकडे पण जाणार आहेत। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विठुरायाचं जरी दर्शन केसीआर घेणार असले तरी एक मोठं शक्ती प्रदर्शन या निमित्ताने आपल्याला पंढरपूरमध्ये बघायला मिळत आहे। कारण पंढरपूरचे भागीरथ भालके जे आहेत ते आज बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत। हा सगळ्यात मोठी राजकीय घडामोड असती आहे, कारण भगीरथ भालके जे कुटुंबीय आहे हे राष्ट्रवादीबरोबर राहिलेलं आहे आणि आता भगीरथ भालके हे बीआरएसमध्ये प्रवेश करतायत, त्यामुळे एक राष्ट्रवादीला देखील धक्का मानला जातोय। त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर आज राष्ट्रवादीची सुद्धा पंढरपूरमध्ये बैठक होती आहे आणि या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आलाय की जरी भगीरथ भालके हे बीआरएसमध्ये गेले तरी काहीही फरक पडत नाही, एकही कार्यकर्ता हा त्यांच्या बरोबर जाणार नाही राष्ट्रवादीचा, अशी भूमिका ही राष्ट्रवादीकडनं घेण्यात आल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची सुद्धा आज पंढरपूरमध्ये बैठक होतीये। पण सगळ्यात महत्त्वाचं काही क्षणामध्ये आपण बघतोय की तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर के चंद्रशेखर राव हे अगदी कोणत्याही क्षणी म्हणजे आता आपण इथली सिक्युरिटी सुद्धा बघतोय, या सिक्युरिटीमध्ये महाराष्ट्र पोलीस आहेत तसंच तेलंगणा पोलीस सुद्धा आहेत, त्याचप्रमाणे राज्य राखीव दलाचे पोलीस सुद्धा आहेत। अत्यंत कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि आता आपण बघतोय की कोणत्याही क्षणी ते पांडुरंगाचं दर्शन करण्यासाठी या मंदिरामध्ये प्रवेश करतील आणि पांडुरंगाकडे आता ते काय मागणार ही खरं तर सगळ्यांना उत्सुकता आहे। आणि एकच आहे की या निमित्ताने पांडुरंगाचं दर्शन आषाढीच्या निमित्ताने पांडुरंगाचं दर्शन जरी घेणार असले तरी बीआरएस मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करत असल्याची चर्चा आता या ठिकाणी रंगू लागलेली आहे। फरा, निश्चितच सुहास सर, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शनच एक प्रकारचं म्हणावं लागेल। विठ्ठलाच्या दर्शनासाठी बीआरएस मधील सर्व महत्वाचे नेते आलेले आहेत, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि मंत्रीगण सुद्धा आलेत। पण एक प्रश्न उपस्थित होतोय, कारण सध्या वारीसाठी निघालेले जे वारकरी
वारकरी आहेत ते येत आहेत, त्याचबरोबर इतरही बरेचसे लोक हे दर्शनासाठी येत आहेत. आणि अशा मध्ये जे मंत्री किंवा आमदार आहेत त्यांना व्हीआयपी दर्शन दिलं जाणार नाहीये. त्यामुळे एक प्रश्न उपस्थित होतोय की या सर्व भाविकांसोबत हे मंत्री आणि जे आमदार आहेत ते त्यांच्यासोबत दर्शन घेणार का बाहेर रांगेमध्ये उभे राहून, कारण त्यांना पुढे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी सुद्धा जायचंय. नक्कीच परा, आपण बघतोय की व्हीआयपी दर्शन आता बंद केलेलं आहे, त्यामुळे इथला वारकरी जो आहे तो सुखावलेला आहे. कारण आतापर्यंत व्हीआयपी दर्शनांमुळे वारकऱ्यांची मोठी अडचण व्हायची, पण महाराष्ट्र सरकारनं हा व्हीआयपी दर्शन हे बंद केल्यामुळे वारकरी निश्चित आनंदित आहे. पण आजची जी परिस्थिती आहे याच्यामध्ये आज बीआरएसचे जे काही मंत्रीगण आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, मोठ्या संख्येनं ते इथे आलेले आहेत. जवळपास 600 ताफा इथे आहे. निश्चितच जी माहिती आपल्याला मिळतीये त्याच्यामध्ये सर्वांना दर्शन मिळेलच हे आता तरी आपण सांगू शकत नाही आहोत. दर्शनाची परवानगी ही फक्त तेलंगणाचे मुख्यमंत्री जे आहेत KCR के चंद्रशेखर राव यांनाच ती देण्यात आलेली आहे. आता त्यांच्याबरोबर काही मोजके मंत्री यांना प्रवेश मिळू शकतो, परंतु जो ताफा आहे, जे शक्ती प्रदर्शन ते इथे करू पाहणार आहेत, त्या सगळ्या आमदार खासदारांना व्हीआयपी दर्शनाने जाता येणार नाहीये. जर त्यांना दर्शन घ्यायचंच असेल तर जी सगळी सामान्य वारकऱ्यांची जी काही सगळी रांग आहे या रांगेतनंच त्यांना दर्शन घ्यावं लागणार आहे. त्यामुळे तसं ते दर्शन घेतील का, ते व्हीआयपी दर्शनाच्या हट्ट धरतील का, आणि जसं आपल्याकडे जी माहिती मिळतीये की ते निदर्शनं करणार आहेत, परंतु त्यातलेच काही कार्यकर्त्यांशी मी बोललोय, पण त्यांचं म्हणणं आहे की आषाढीचा हा सगळा उत्सव आहे आणि आम्ही निदर्शनांच्या परिस्थितीमध्ये नाही आहोत, मानसिकतेमध्ये नाही आहोत. निदर्शनं आम्ही करणार जरूर, पण आषाढी नंतर आम्ही ही निदर्शनं करणार आहोत की आम्हाला मंदिर प्रवेश नाकारलेला आहे म्हणून. पण आत्ता तरी जर सध्या आपण ही स्थिती बघितली तर निश्चितच फक्त मुख्यमंत्री जे आहेत यांनाच प्रवेश मिळू शकणार आहे. फरा, आपण बघतोय की मुख्यमंत्री KCR के चंद्रशेखर राव यांचा ताफा येताना आपल्याला बघायला मिळतोय आपल्या दृश्यांमधनं. के चंद्रशेखर राव हे येत आहेत, मोठी सुरक्षा व्यवस्था ही इथे आपल्याला बघायला मिळतीये आणि के चंद्रशेखर राव यांचं आता काही क्षणात आगमन होत आहे. ही दृश्य आपण बघतोय निशिता सुहासर, एक्सक्लुसिव्ह दृश्य फक्त सान टीव्हीच्या कॅमेऱ्यामधून आपले प्रेक्षक सुद्धा बघू शकताय. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि त्याची ताजी दृश्य थेट आपले प्रेक्षक या ठिकाणी बघू शकतायत. अगदी थोड्याच वेळामध्ये के चंद्रशेखर राव हे विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. एक प्रकारे राजकीय शक्ती प्रदर्शन सुद्धा त्यांच्याकडून केलं जात आहे. दरम्यान ही एक्सक्लुसिव्ह दृश्य सान टीव्हीच्या स्क्रीनवर. सुहासर,